नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदर्श घेत बुलढाण्यात पहिल्याच राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलन 2 एप्रिल रोजी संपन्न। देशातील सेवाकर्मींना राज्यस्तरीय वीर एकलव्य निस्वार्थ सेवाकर्मी पुरस्काराने सन्मानित केले। आदिवासींच्या शिक्षण जाणीवा जिवंत करण्यासाठी साहित्य संमेलन मोलाचे ठरणार। संमेलनाध्यक्ष डॉ अनिरुद्ध गायकवाड। पोटाच्या भुकेपेक्षा शिक्षणाची भूक आदिवासी समाजाला प्रगतीपथावर नेणारी ठरेल। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातून आल्यामुळे आदिवासी समाजाच्या जाणीवा जिवंत झाल्या आहेत। आदिवासींनी जल जंगल जमिनीसोबत शिक्षणाची कास धरायला सुरुवात केली आहे। राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आदिवासींमध्ये शिक्षणाप्रती जनजागृती होऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या आयोजकांचा उद्देश निस्वार्थपणे आहे। महाराष्ट्र राज्य वीर एकलव्य आदिवासी कर्मचारी संघटना आणि समाजभूषण दिलीप मोरे यांनी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सदर उद्देश सफल होताना दिसतोय असे मत आद्यक्रांतिकारक तंट्या भील साहित्य नगरी पुरातन नाव भीलठाणा बुलढाणा येथे 2 एप्रिल रोजी एक दिवशी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय अभिभाषणातून डॉ अनिरुद्ध रामचंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले। वीर एकलव्य आदिवासी अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ अनिरुद्ध गायकवाड यांच्या अध्यक्षतेत तर आदिवासी नेते समाजभूषण दिलीप श्रीराम मोरे यांच्या स्वागतीय अध्यक्षतेत श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांच्या हस्ते उद्घाटित करून राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाला रिसर ग्रंथ दिंडी आणि क्रांतिकारक तंट्या भील वीर एकलव्य महापुरुषांच्या पूजनाने सुरुवात करण्यात आली। यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव खान्देश कवित्री बहिणाबाई चौधरी सिनेट सदस्य प्राचार्य नानासाहेब गायकवाड यांनी प्रास्ताविकातून राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलनाची भूमिका ठेवली। उद्घाटन सत्राला ज्येष्ठ साहित्यिक वाहरू दादा सोनोने बुलढाणा अर्बनचे CEO डॉ सुकेश झवर आदिवासी विकास विभागाच्या उपआयुक्त श्रीमती जागृती कुमरे जालना तहसीलच्या तहसीलदार छायाताई पवार माजी आमदार विजयराज शिंदे माननीय सामादेशक होमगार्ड प्राध्यापक जगदेराव बाहेकर आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांची प्रमुख उपस्थिती होती। उद्घाटन सत्राच्या वेळी राज्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या निस्वार्थ सेवाकर्मीचा राज्यस्तरीय एकलव्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। राष्ट्रपती शौर्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त निस्वार्थ सेवाकर्मी साहित्यिक वाहूदादा सोनूने ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे योगिताताई रोठे डोंगरभाऊ बागुल विमलाबाई हिरामन भील दीपक दशरथ आहिरे भील सुनील गायकवाड निलेश भील यांना राज्यस्तरीय एकलव्य समाजभूषण व निस्वार्थ सेवाकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यानंतर प्रथम सत्र कवी संमेलन द्वितीय सत्र आदिवासींची सांस्कृतिक रूपांतर स्वरूप आणि वास्तव या विषयावर परिसंवाद तर तृतीय सत्रात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य संग्रामातील आदिवासी भिल्ल या विषयावर सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या परिसंवादाने स्वतंत्र आयोजन करण्यात आले होते। दिलीप श्रीराम मोरे स्वागताध्यक्ष तथा मुख्य आयोजक राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलन बुलढाणा मोबाईल नंबर 9850378022 सी न्यूज दैनिक महाराष्ट्र 24 वसंत जगताप बुलढाणा।